केवल या एका उपायाने रोखू शकाल के सगळती। आजकाल प्रदूषण, हार्मोन्स मधील असंतुलन, मानसिक तणाव, आहाराद्वारे शरीराला मिळणारे अपुरे पोषण या आणि अशा अनेक कारणांनी तीच गलतीची समस्या उद्भवण्याचे प्रमाण वाढू लागले आहे। अगदी लहान वयातच तीच गलतीच्या समस्येने त्रासलेले अनेक जण आपण नेहमी पाहत असतो। एकदा सुरू झालेली ही केस गलती अनेक महागडे शंकू, हेअर सिरम, हेअर स्पा, निरनिराली हेअर ऑइल्स असे अनेक उपाय करूनही थांबत नाही। पण आता एक साधा आणि सोपा उपाय करून केस गलती थांबविण्यात यश येऊ शकते। हा उपाय करण्यासाठी कोणत्याही डॉक्टरकडे किंवा पार्लर मध्ये जाण्याची गरज नाही। त्या उपायासाठी वापरला जाणारा पदार्थ आपल्यापैकी बहुतेकांच्या घरामध्ये असतोच। हा पदार्थ म्हणजे कांदा। वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार कांद्यामध्ये डायट्री सल्फर असते। त्या सल्फरमध्ये असणारे अमिनो ऍसिड्स हा प्रथिनांचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे। ही प्रथिने आणि विशेषतः केराटीन केसांच्या वाढीकरिता अतिशय फायदेशीर आहे। याशिवाय कांदा पोटॅशियम, क आणि ई जीवनसत्वाचे उत्तम स्रोत आहे। ही सर्व पोषक तत्वे केस गलती रोखून केसांच्या उत्तम वाढीस मदत करणारी आहे। कांद्याचा रस केसांना आणि केसांच्या मुलांशी लावल्यास त्यातील पोषक द्रव्ये केसांच्या मुलांमध्ये शोषली जातात। त्या पोषक द्रव्यामुळे केसांच्या मुले बलकट होऊन केस गलती कमी होते। कांद्याच्या रसामध्ये असलेले सल्फर केसांना मजबूत आणि दाट बनण्यास मदत करते। केसांना कांद्याचा रस लावण्यासाठी योग्य पद्धतीचा अवलंब केला जाणे गरजेचे असते। कांद्याचा रस केसांना लावण्यासाठी सर्वप्रथम कांदा सोलून त्याचे लहान तुकडे करावे। त्यानंतर हे तुकडे मिक्सरमधून वाटून घेऊन त्याची जातसर पेस्ट बनवून घ्यावी। एक पातळ कपडा घेऊन त्यामधून ही पेस्ट घालून घेऊन रस काढून घ्यावा। हा रस नारळाच्या बदामाच्या तेलामध्ये किंवा ऑलिव्ह ऑइल मध्ये मिसलावा। हे मिश्रण चांगले दबून घेऊन मग केसांना आणि केसांच्या मुलांशी लावून मसाज करावा। हे मिश्रण केसांमध्ये एक तास राहू देऊन मग शंकूने केस धुवून टाकावे। हा उपाय आठवड्यातून 2 वेळा केल्याने लवकरच केस गलती कमी होईल।